पाहूयात पुढील बातमी. भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्यासाठी 22 जानेवारी पासून कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी महापालिकेच्या ग्राउंडवर शाहीन बाग ऍट कल्याण नावाने आंदोलन सुरू होतं. आता अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. आंदोलनाच्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता, त्यातच पोलिसांनी स्पीकर माईकही जप्त केला होता. मात्र आता अचानक शाहीन बाग ऍट कल्याण आंदोलन मागे घेण्यात आलंय. ही माहिती पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. पोलिसांचा दबाव असल्याचा आरोप केल्याची बातमी समोर येत आहे. जेव्हा पोलिसांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पोलिसांनी निवेदन दाखवून उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. पोलीस आना, मिलिटरी आना, लेडीज आना, जेंट्स आना, काही पण आना, तुम्ही आम्ही उठणार नाही. आम्हाला इन्साफ मिळणार मिळणार मिळणार. आम्ही लेकरं बाळा घेऊन इथं बसतात, उपास उपास उपासी बसतात. आम्ही आमचा सग आमचा अल्लाह आहे. तुम्ही काय बी करा, तुम्ही हाताने करतात आमचा अल्लाह. बघा तुम्ही कसं करणार. तुम्हाला आमचा इतकाच आहे, तुम्ही निर्णय करा. 500 रुपये देते तो तभी तुम बटते रहेंगे. हमको किसी के पास 100 नहीं चाहिए. हमारी आजादी हमको चाहिए. हमारी आजादी चाहिए. हमें आजादी के भूखे ना हमको लड़ाई करने की है, ना हमको किसी से जंग करने की. हमारी देंगे हमारे को आजादी. हम आज उठ के जाते. हमारी आजादी दो, हम चले हमारे घर पे, हमारे झोपड़ी में जाके रहेंगे. बाबा साहब अम्बेडकर का संविधान हमको बचाना है. गांधी जी का हमको संविधान बचाना है. अबू कलाम आज़ाद का संविधान हमको बचाना है. हमारे गांधी जी ने बोला हम तू लाए कि तूफान में से कश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. अगर हम सके तो हमारे सीने पे हम गोलियां खा लेंगे. त्यांनी थेट आरोप केलेले आहेत. अशा पद्धतीचा बाईट पण आहेत आमच्याकडे. गोविंदवाडी भागामध्ये केडीएमसीच्या ग्राउंडवर हम भारत के लोग या संघटनेच्या वतीने मुस्लिम समुदायातील गेल्या 22 तारखेपासून बेमुदत आंदोलनासाठी बसले होते. आज रोजी 6 वाजल्यापासून सदरचे आंदोलन या लोकांनी स्वेच्छेने मागे घेतले आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहे. धन्यवाद साहेब.